असे गाव हा भिवंडी तालुक्याचा सगळ्यात शेवटचा गाव आहे आणि त्याची प्रगती सगळ्यात जास्त आहे। तर याचं कारण की इथला जो तरुण वर्ग आहे तो आपल्या गावाच्या हितासाठी सजग आहे, तो शिकला, त्याने आपली पुढची पिढी कशी घडेल याच्यासाठी प्रयत्न केले। तर आता आम्ही नाईट शिफ्टला होतो, नाईट शिफ्ट करून फर्स्ट शिफ्टला आमचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे। आता आम्ही रजा घेतो मित्रांनो, आता भेटूया आमच्या गावच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये। तर आज आहे 76वा स्वातंत्र्य दिवस आहे आपला। तर ह्यासाठी आम्ही नाईट शिफ्ट आणि फर्स्ट शिफ्ट एकत्र झालेले, आमच्या कामातला राष्ट्रध्वजाचा कार्यक्रम आहे। हा पहिल्यांदा परेड संचलन पण आहे थोडासा, तर तेवढा आज आम्ही करून घेणार आहे। मला गावामध्ये आग्राचं निमंत्रण आहे, पण पहिल्यांदा ड्युटीवरचा झाला का त्याच्यानंतर मी जाणार आहे गावी। हे आमचे बाजीराव सर, हे तसेच आमचे हवालदार, आणि तिकडे ते आमचे सुद्धा हवालदार आहे, दोन हवालदार आहे। एवढी जण जरा नाईट आणि फशी सगळी जमलेले तिथं। तसाच आमचा हेमंत ब्रो राष्ट्रध्वज बांधतायत फडकवण्यासाठी, थोड्याच वेळात आमचा कार्यक्रम चालू होईल। या स्वातंत्र्य दिनासाठी सन्माननीय अतिथीगण श्री वावेकर साहेब उपजिल्हा अभियंता पिसे पांजराफळ, श्री गोताराणे साहेब उपजिल्हा अभियंता पिसे पांजराफळ, भोईर साहेब कार्यकारी अभियंता, लोखंडे साहेब कार्यकारी अभियंता, तसेच इतर सर्व कर्मचारी आणि सर्व स्टाफ आज इथे हजर आहे। मी सन्माननीय वावेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहण करायचं। व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेली आहेत आणि 77व्या वर्षात आपण पदार्पण करतोय। तर या ठिकाणी मला एवढंच सांगावं असं वाटतं की स्वातंत्र्यासाठी आपल्या लोकांनी जे काय बलिदान दिलेलं आहे तर त्याचं एक स्मरण म्हणून आपण आज हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो। पण त्याचबरोबर आपल्या आता आपलं जे पिसे पांढरापूर संकुल आहे ते आपण जे काय काम तिथे करतो आहे ते मुंबई शहराला जो उत्तम पाणी पुरवठा देतो त्याच्यामध्ये आपलं मोलाचं योगदान आहे आणि त्याप्रकारे आपण देशसेवाच करतो आहे, कारण लोकांच्या मुखात आपण तुमचा पाणी देतो आहे आपण। तर आपले सर्वांचं सहकार्य असं मला लाभते। ध्वजारोहणचा कार्यक्रम आता झालेले नुकताच। Bye.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रचंड तळमळ असून ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी आपले योगदान देण्याची त्यांची नेहमीच तयारी असते आणि ग्रामीण यासाठीच जर आपण पाहिलं तर त्यांनी म्हणजे कासनेगावचे माजी पोलीस पाटील स्वर्गीय यशवंत बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ गिफ्ट आणलेलं आहे तर आपल्या शाळेतील शाळकरी मुलांसाठी त्यांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आदरणीय विनायक पवार साहेबांना आपण सन्मानित करूया. संचालक कंप्लीट कम्प्युटर मी आदरणीय शहराची गगे यांची कास्तिकाची उपसरपंच त्यावेळेस आपल्या शुभ हस्ते विनायक पवार साहेबांना सन्मानित करूया. अतिशय खूप गरीब वयामध्ये गेल्या राजकीय कारकिर्द सुरू केली. शेतकरी हा एक पाया आहे. शेतीविषयी प्रचंड आवड असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय किशोर दळवी साहेब. आपण टीव्ही वरच्या बातम्या बघता तर इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अग्रेसर असलेले न्यूज 18 आयडियल वर्तमान या टीव्ही चॅनलमध्ये जे ज्या ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या त्या ठिकाणी जपीनं उपस्थिती लावून त्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्याचं कार्य नियमित जाणीवपणे करत असतात. स्वागत मी मैत्री मॅडम आमच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका यांच्या शुभ हस्ते धन्यवाद. आपली गावची सन्मान्य विद्यमान सदस्य त्यानंतर विनंती करतो आपल्या गावची उपसरपंच शरदजी नगे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. तर आमचे नानाजी गोंडी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. सन्मान्य संदीप जाधव साहेबांना सन्मानित करायचं आहे. विद्यमान नाकल सदस्य मदताईंना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचं. तसेच सुषमा मयूर मॅडम यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं पुष्पगुच्छ देऊन आपण या कार्यक्रमाला आलो. आता आपण 15वीतील जे विद्यार्थी ज्यांनी यश संपादन केले त्यांना सन्मानित करणार आहोत. खूप मोठे यश संपादन केले विद्यार्थ्यांनी. त्यानंतर सुरेश आनंदा होईल आशिष रवींद्र दळवी यांना सन्मानित करण्यासाठी मी सन्मान्य आशिष रवींद्र दळवी. यानंतर सुरेश आनंदा होईल यांना मी विनंती करत आपण पुढे यायचं आहे. सन्मान्य किशोर लग्न साहेबांना विनंती करत आपले शुभ असते सुदेश याला सन्मानित करायचं. माझी शाल पुष्पगुच्छांनी गिफ्ट ते गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे. कासनेगावचे माजी पोलीस पाटील पहिल्यापासून यशवंत बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ युगंधर पाटील यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाटील यांच्या माध्यमातून लागलेला आहे. धन्यवाद. काही आपण खूप चांगलं कार्य आहे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देऊ. टीव्ही चॅनलवर नेहमीच आपण चांगलं काम करणारे सन्मान्य गुरुसाहेब यांना सन्मानित करतात. माहिती काय पुढचं सर्वांना धन्यवाद. आपल्या पाठिंबाचं नाव निर्माण केलं त्यासाठी आपलं स्वागत या मंचावर विद्यार्थी माहिती शाळा पुष्पगुच्छ सन्मान जी गाणे गिफ्ट बॉक्स गिफ्ट देण्यात येत. गौरव करायचा आहे. खूप चांगलं यश आपल्या विभागामध्ये प्रथमच इतकं मोठं यश सीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण पाहू शकता. उच्च शिक्षण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मी सन्मान्य भास्कर पोलीस साहेबांना विनंती करायला आपले शुभ असते. सन्मानित करून स्नेहा विजय दिली टायरचा रोग कमी होता कार्यक्रमाने. कारण काशी विद्यार्थी आहे आणि यांच्या महाराष्ट्राचे सन्मान्य राज्यपाल यांच्या शुभ हस्ते त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. जोरदार टाळ्या होत्या टायरचा रोग कमी होता कामाने. लहान उद्योग योगदान
मित्रांनो, आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांचा येथे सत्कार करत आहोत. त्यांच्या कलागुणांना एक आपण उपस्थिति
प्रकाश दळवी। प्रत्येक समस्यांसाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या व्यासपीठावर उल्लेखात आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच मोलाचं राहतं। दोन्हीपण मेमरी आपल्या फुल झाल्यात, त्याच्यामुळे आम्ही आता रजा घेतो कार्यक्रमाची। या घे सर, या घे। चला बाय बाय।